आपल्याला दोन रन्स पाहायला मिळतात. दोन धावांच्या मदतीनं उमेश त्याचा अकाउंट आणि त्याचबरोबरीनं संघाचा अकाउंट ओपन होत असताना धावसंख्या झाली आहे सारवी 11 खोपवली ब या संघाची 2. पहिलं षटक सध्या प्रकाश फेकतोय. प्रतीक आणि उमेशची जोडी पहिल्या बॉलवरती डबल. ऑन साइडला फटका दमदारा रडार मध्ये होता स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट लॉन्ग ऑनच्या डोक्यावरनं बिग हिट सिक्सर. तर उमेशसाठी कॅश प्राईज आलाय विलास कराले यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. दुसऱ्या बॉलवरती बिग हिट अगदी स्लॉटमध्ये होता वेट अँड वॉच क्रिकेट बॉटम हँडचा भरपूर चांगला उपयोग. स्टार्स पहा फलंदाजाचा अगदी पाहिलं तर यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा बॉल फिल्डर आले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यानंतर चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला यांच्या बाहेर षटकारानंतर ठोकलाय हा दिमागदार चौकार. दमदार सुरुवात फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट सध्या देत असताना फलंदाज उमेश 12 धावा धावफलकावरती षटकार चौकार सध्या तो खेळतोय. 12 या आकड्यावरती यावेळे देखील समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये हा बॉल देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. यावेळेस कवर्सवरनं हा फटका उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडा डायव्हर्ट झालाय फिल्डर जागा कव्हर करतायत. दमदार सुरुवात एका बाजूने विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना सारवी 11 खोपवली ब संघ फलंदाज उमेशनं ही दमदार सुरुवात करून दिली आहे. विचार केला त्याच्या बॅटमानं 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलाय 20 धावा धावफलकावरती सध्या 400 स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फ्लाइंग स्टार्ट सध्या ड्रीम स्टार्ट 4 षटकांच्या सामन्यामध्ये मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 51 टार्गेट देखील कमी पडला. यावेळेस शेवटचा चेंडू फेकला डॉट आणि षटकाला केली आहे समाप्ती गोलंदाज प्रकाशनं 20 धावा आल्या गडी गमावला नाही आहे चांगली सुरुवात. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दुधनोली टीम आणि त्यांच्यासमोर मांडवत दोन्ही टीमचा कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अप्रतिम आयोजन आयोजकांनी घेतलेली मेहनत सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळती आहे. सारवी 11 खोपिवली ब आयोजित सारवी 11 चषक 2023 हा थरार सध्या आपण पाहतोय भरपूर चांगली स्पर्धा. पहिल्या षटकाचा विचार केला प्रकाशनं टाकलं त्यामध्ये धावा खर्च केला 20 ज्यामध्ये उमेशची दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पूर्ण षटक उमेश खेळला 20 धावा त्याच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार. आता प्रतीक स्ट्राईक एंडवरती नवीन गोलंदाज अनिकेत दुसरं षटक फेकण्यासाठी. फुलर लेथ बीमर अंपायरचा सिग्नल बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अगदी विचार केला तर षटकाची खराब सुरुवात अगदी आपण पाहिलं तर बीमर बॉल वेस्ट आई अगदी भरपूर उंचावर ना हा बॉल आपण पाहिला लाईन मिस केली आहे. फ्री हिटची संधी फलंदाज प्रतीकसाठी बॅकफुटवरती गेले ऑनसाईडला दिशा देण्याचा प्रयत्न लाईन मिस करतात आणि आपण जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल एक्स्ट्रा आपल्याला टोटलवरती पाहायला मिळेल आणि धावसंख्या सारवी 11 खोपवली ब आत्तापर्यंत जाऊन पोहोचला आहे 22 आकड्यावरती. या मॅचमध्ये उमेशची विकेट फार महत्त्वाची आहे कारण दमदार सुरुवात त्याने देखील करून दिली आहे 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. यावेळेला देखील फक्त दिशा दिली आहे ऑन साईडला 283 मधनं चेंडू निघून चालला आउटफील्ड फास्ट आहे थांबणार नाही आहे चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज उमेशच्या बॅटमधनं येतो हा देखणा चौकार.
जर उमेश या फलंदाजाने सलग सार्विलन खोपिवली बस संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर सलग तीन चौकार लगावले तर मुकुंजी कराले त्याचबरोबरीनं धनाजी भांडे आणि अरुण भांडे यांच्याकडनं 666 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेस सिंगल आपल्याला पाहायला मिळते या डीप मिड विकेटवरनं फेकी आली या सिंगल बरोबरच अकाउंट पुढे जात असताना 27 या धावसंख्येवरती चांगली सुरुवात या मॅचमध्ये आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना खोलवा टप्पाचा बॉल अगदी सन्मान देण्यामध्ये भाग पाडला. बॅटम पॅडमधला हलक्या त्याने टॅप करतायत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. असं त्याच्या फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज आणि के चेंडू अडवताय डॉट बॉल. प्रतीकसाठी यावेळेस फटका ऑन साईडला सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती ब्रश झाला. कोणत्याही प्रकारची रन्स मिळणार नाही या कमबॅक केला या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतनं. षटकाचा बॉल त्यानंतर फील्डच्या संधीवरती फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. उमेशच्या बॅटमधनं एक चौकार त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आणि आता हा डॉट बॉल खेळला आहे फलंदाज प्रतीकनं. समोरच्या दिशेने फटका चांगला. विशेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा डायवर्ट होतो. फिल्डर आलेत. दरम्यान पुन्हा एकदा आपल्याला दोन रन्स पाहायला मिळतात. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती या 29-29. गडी अजूनही गमावला नाही या सार्वी इलेव्हन खोपिवली ब या संघाने. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साई एकविरा दुधनोली आणि त्यांच्यासमोर टीम मांडवत आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन्सना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साई एकविरा दुधनोली आणि त्यांच्यासमोर टीम आपल्याला पाहायला मिळेल मांडवत. दोन षटकं संपलेत. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29-29 रन. गडी गमावला नाही या. एक दमदार सुरुवात सध्या आपण पाहतोय. उमेश 8 चेंडूंचा सामना त्याने केला. 25 धावा त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आणि 2 षटकार. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये तिसरा षटक फेकण्यासाठी प्रकाश मोपे गोलंदाजी ट्रॅकवरती येतो. पार्टनरशिप सध्या 29 रनची या मॅचमध्ये होती. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतो. प्रकाश मोपे सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक फेकण्यासाठी विकेटची गरज आहे. टीम आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला समीक्षा इलेव्हन परे या संघाला. खोलवा टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने पंच करतात. वी शेपमध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफवरती आलाय चेंडूवरती. या दरम्यान फक्त एक सिंगल. चांगली सुरुवात तिसऱ्या षटकाची आपण पाहिलं तर आता विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. विकेट गमावली नाही आहे ही जम्याची बाजू आहे सार्वी इलेव्हन खोपिवली ब संघाची. परंतु रन्स देखील आता थांबवाव्या लागतील समीक्षा इलेव्हन परे क्रिकेट संघाला. फटका फसला बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल टिपली आहे कॅच. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख केला विकेटची गरज आहे कॉमेंटेटर डक्स. आणि हा पहिला धक्का इथे लागला सर्वी इलेव्हन खोपवली बस संघाला. फलंदाज प्रतीक बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद ज्या गोष्टीचा उल्लेख केला की विकेट मिळवणं अत्यंत गरजेचं आहे कॉमेंटेटर कज. आणि लगेचच पुढच्या बॉलवरती विकेट प्रतीकनं गमावली. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. सध्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला सार्वी इलेव्हन खोपिवली ब हा संघ पाहायला मिळतो. ओव्हर पिच बॉल लाईन मिस करते आणि चेंडू जाऊन विसावला यष्टांवरती. यू मिस बॉलर प्रकाश मोपे विल डेफिनेटली हिट. सलगचा हा दुसरा धक्का देत असताना आता अल्या पावली पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेनं. फलंदाज राहुल होतोय रवाना. फलंदाज बाद
विकेट हॅट्रिकवरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रकाश मोपे। पहिल्या षटकाचा विचार केला, अप्रतिम बॅटिंग उमेशनं दाखवली होती। जे षटक अत्यंत महागडं होतं प्रकाशचं, तदनंतर दुसरं षटक देखील महागडं होतं अनिकेतचं, आणि आता या षटकामध्ये कमबॅक केलं आहे। या षटकामध्ये ज्या प्रकारे उल्लेख केला, धावा थांबाव्या लागतील, सातत्यानं विकेट मिळवाव्या लागतील, डॉट बॉल फेकाव्या लागतील, आणि या षटकामध्ये तेच संपूर्ण आपल्याला पाहायला मिळालं आहे। सातत्यानं आपण पहिल्या षटकाची सुरुवात एका सिंगलने केली, तदनंतर सातत्यानं दोन विकेट या प्रकाश मोपे या गोलंदाजाला मिळाले आहेत, आणि तदनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता, कम्प्लीट करता आली नाही आहे। या स्पर्धेमध्ये अजूनही एकाही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक लगावली नाही आहे। पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुड लेंथ पुल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेत नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये। सलगचा हा दुसरा डॉट बॉल खेळतात, नॉन स्ट्राइक एंडवरती उमेश आपल्याला पाहायला मिळतो। जर पाहिलं तर उमेशच्या बॅटमधनं नऊ चेंडूंचा सामना त्याने केला, 26 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात। उमेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं आता हे प्रयत्न असेल फलंदाज सनीचा। प्रकाश मोपे तयार होतो आहे, फुलरले फटका दमदार अगदी हवेच्या सोबत वार्तालाप करत हा बॉल निघून चालला आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि षटकाचा गोड या ठिकाणी केला आहे फलंदाज सनीनं, ठोकला षटकार आणि धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36-36 या आकड्यावरती। पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल साई एकविरा दुधनोली त्यांच्यासमोर टीम मांडवत। दोन्ही टीमच्या कॅप्टन्स विनंती असेल की आपण एक इनिंग ब्रेकमध्ये यायचं नाणेफेकीसाठी, केवळ एक षटक बाकी आहे। पहिल्या सत्रामध्ये विचार केला 3 षटकं संपले, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36-36 धावा धावफलकावरती, 2 गडी गमावलेत सार्वी 11 खोपोली ब संघानं। मागचं षटक अप्रतिम होतं, शेवटचा चेंडू षटकार, फक्त 7 धावा खर्च केला प्रकाश मोपे या गोलंदाजांना, 2 विकेट त्याला देखील मिळाल्या। चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल समीक्षा 11 परे टीम। शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अमर, मागचं षटक अप्रतिम होतं प्रकाश मोहपेचं, 7 धावा त्या गोलंदाजाने खर्च केल्या, 2 विकेट त्या गोलंदाजाला मिळाला। मागच्या षटकाचा विचार केला तर एकही चेंडू त्या षटकामध्ये उमेश खेळला नाही आहे, परंतु आता या षटकामध्ये आपल्याला तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आहे। 36 धावा आपल्याला दाफलकावरती, चला जास्त वेळ घेऊ नका परे टीम, विनंती असेल नेक्स्ट मॅच साई एकविरा दुधनोली आणि त्यांच्यासमोर मांडव टीम, त्या टीम्सला देखील विनंती असेल कॅप्टन आपण देखील तयार राहायचं नाणेफेकीसाठी। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि सध्या हा सामना सुरू आहे। पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना यजमान संघ सार्वी 11 खोपोली ब आणि त्यांच्यासमोर टीम आपल्याला पाहायला मिळती आहे। नाणेफेकी गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना समीक्षा 11 परे, शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती अमर, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो, समोर फलंदाज उमेश 26 धावा आणि 9 चेंडूंचा सामना त्याने केला। शेवटचा षटक आहे, 36 धावा दहा फलकावरती, 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की असेल। फुल टॉस बॉल ऑन साइडला, फक्त दिशा दिली आहे, फिल्डर आले त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, मिड विकेट या ठिकाणी क्लिअर करतोय चेंडू, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार।
या ठिकाणी बीमर फेकला आहे, चौकार आला आहे फलंदाज उमेशच्या बॅटमधनं, वैयक्तिक 30 धावांवरती तो खेळतो आहे, 41 धावा दहा फलकावरती। आणि आता हा बॉल असेल फ्री हिट, 41 धावा दहा फलकावरती फ्री हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच उमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, कारण शेवटचा षटक सुरू आहे। फुलर लेंथ अगदी पाहिला तर पॅडवरती हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे, एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये फ्रीटच्या संधीवरती, जास्त नुकसान झालं नाही आहे फिल्डिंग करत असताना। समीक्षा इलेव्हन परे या क्रिकेट संघाची धावसंख्या झाली आहे 42, 42 धावा दहा फलकावरती, आतापर्यंत 6 रन या गोलंदाजानं खर्च केला, चेंडू फेकला फक्त एक, त्यामध्ये पहिला बॉल नो बॉल, त्यानंतर नो बॉलच्या वरती एक चौकार ठोकला फलंदाज उमेशनं। सनीसाठी तेज तर्रार ऑप्स्टिकच्या वरती हा बॉल पिचिंग करण्यात आला, अगदी वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालला, चांगली बॉलिंग, वेग फार आहे गोलंदाजाकडे। अगदी आपण दुसऱ्याच बॉलवरती पाहिलं, डॉट बॉल फेकला, हा बॉल देखील चांगला, अगदी जर आपण पाहिलं तर फक्त ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सनी करतोय, आणि पूर्णपणे अंधाधुंदी फटकेबाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे। चेंडूची लाईन तो पिक करत नाही आहे, एक्झॅक्टली टप्पा कुठे पडतो हे तो पाहत नाही आहे, फक्त बॅट फिरवतो आहे। आणि जर तुम्ही फक्त बॅट फिरवत असाल तर तुमचा बॅट त्या ठिकाणी चेंडूवरती अजिबात स्पर्श होणार नाही, हे दोन चेंडूवरती आपण पाहिलं, सातत्यानं दोन डॉट बॉल या ठिकाणी फेकलेत गोलंदाज अमरनं। यावेळी देखील भरपूर चांगला बॉल आहे, खोलवर टप्पाचा बॉल, अगदी फलंदाजाला आता बांधून ठेवला, तिसरा डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतो आहे। खराब सुरुवात केली, नो बॉल चौकारानं, आणि त्यानंतर सातत्यानं डॉट बॉल या ठिकाणी फेकलेत गोलंदाज अमरनं, गुड बॉलिंग। यावेळेस ऑनसाईडला फटका फसला, बॉल हवेमध्ये, फिल्डर आले चेंडूच्या खाली, कॅच कॅरी, टिपला जाईल झेल, आणि फलंदाज 3 डॉट बॉल खेळल्यानंतर चौथ्या बॉलवरती स्वतःची विकेट आता गमावतो आहे फलंदाज सनी, हा धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद। तीन डॉट बॉल खेळल्यानंतर प्रेशर क्रिएट झालं होतं, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, आणि स्वतःची विकेट गमावली आहे फिल्डर आपल्याला ठिकाणी प्रकाश मोपे पाहायला मिळाला, चांगली कॅच, कोणत्याही प्रकारची चुकी तो करत नाही आहे फिल्डिंगमध्ये, आणि बॉलिंग देखील अप्रतिम केली होती तिसरा षटक फेकत असताना। तर नवीन फलंदाज रवी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, आयोजक आहे त्या स्पर्धेचे, आता ते इन ॲक्शनमध्ये ऑन स्ट्राईक, अमर गोलंदाजी ट्रॅकवरती तयार झाला आहे। स्विच इट, स्विच अँड सक्सेसफुल, फक्त दिशा दिली आणि हा बॉल निघून चालला डीप थर्ड मॅन बाउंड्रीलाईनच्या बाहेर, रवी अगदी शेवटचा चेंडू खेळत असताना ठोकला चौकार आणि टार्गेटचा विचार केला, तर आता 24 बॉल आणि 47 टार्गेट आहे। 46 धावा दहा फलकावरती पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला सार्वी 11 खोपवली ब संघाचा, 3 गडी त्यामध्ये त्याने गमावलेत, आणि उमेशची एक अप्रतिम खेळी आपण पाहिली, 30 धावा नॉट आउट, 11 चेंडूचा सामना त्याने केला, परंतु जर आपण पाहिलं तर टार्गेट जे व्हायला हवं होतं, कारण सुरुवात 20 धावा पहिल्या षटकामध्ये 50 वरती टार्गेट जावं असं त्यांना वाटलं असेल, परंतु 46 धावांवरती या ठिकाणी थांबवला। समीक्षा इलेव्हन परे टीमनं चांगली बॉलिंग शेवटच्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, नंतर टार्गेटचा विचार केला तर 4 षटकांमध्ये 47 टार्गेट असेल। नेक्स्ट मॅच साई एकविरा दुधनोली आणि त्यांच्या समोर आपल्याला टीम पाहायला मिळेल, मांडवत दोन्ही टीमच्या कॅप्टन, टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या सन्माननीय दिनेशजी हुमने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करणार आहोत, विनंती असेल साई एकविरा दुधनोली आणि त्याचबरोबरीनं मांडवत टीम, दुधनोली टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत, त्याचबरोबरीनं विनंती असेल मांडवत टीम आपला देखील कॅप्टन या, मांडवत टीमच्या कॅप्टन देखील उपस्थित आहेत। सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे।
तर नाणेफेक या ठिकाणी केली जाते या मान्यवरांच्या शुभ हस्ते। तर नाणेफेक जिंकले मांडवत टीमनं फिल्डिंग झाली ना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी आमंत्रण केलं साई एकवीरा दुधनोली क्रिकेट संघाला। सुरू असलेल्या सामन्याचा विचार केला तर 47 चा टार्गेट आहे समीक्षा 11 परे या संघासमोर। समोर त्यांच्या टीम खेळते यजमान संघ, स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शनमध्ये, ज्यामध्ये रवीनं शेवटच्या बॉलवरती स्विच हिटच्या माध्यमातून चौकार एकवटला आणि 46 धावा दाफलकावरती लावल्यात पहिल्या इनिंगमध्ये। 47 टार्गेट उमेशची एक अफलातून खेळी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये 11 चेंडूंचा सामना त्याने केला, 3 चौकार 2 षटकारच्या मदतीनं 30 धावा त्यानं बनवला आपल्या टीमसाठी। तदनंतर जर आपण पाहिलं तर प्रतीकनं 6 चेंडूंचा सामना केला, 2 रन त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला, राहुल अगदी शून्याचा शिकार झाले। त्यानंतर सनीनं नाराज केलं, 7 चेंडू खेळत असताना फक्त 6 रन त्यानं बनवला आणि रवी 1 चेंडूचा सामना त्याने केला शेवटचा, त्याच्यावरती आला चौकार आणि टार्गेट आता 47 24 बॉल 47 सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये रवाना होती आहे खेळपट्टीकडे। समीक्षा 11 परे या संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतात हरेश आणि त्याच्या सोबतीला संतोष। सत्तेचाळीसचं टार्गेट 24 बॉल बाकी आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती। कुणाल संतोष ऑन स्ट्राईक पहिलाच बॉल ऑन साईडला फटका दमदार आहे। पहिलाच बॉल या ठिकाणी पाठवला एका टप्प्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सुरुवात केली दमदार फलंदाज संतोषच्या बॅटमध्ये येतो हा दमदार चौकार। बॅटची कडा चौकाराचं उत्तर टिट फॉर टॅट जशाच तसं चोख प्रति उत्तर चौकारानंतर लगेचच क्विक रिप्ले देत असताना गोलंदाज कुणाल विकेट इथे मिळाली आहे। सार्वी 11 खोपविली ब संघाला फलंदाज संतोष बॅक टू दी पवेलियन फलंदाज बाद। गोलंदाजासाठी देखील कॅश पाहिजे विकेट हॅट्रिकसाठी अरुणजी भांडे यांच्याच बरोबरीनं विलासजी कराले यांच्या माध्यमातून रोख रक्कम 666 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळेल। विकेट इथं गमावली आहे पहिली समीक्षा 11 परे क्रिकेट संघानं ज्यामध्ये फलंदाज संतोष बाद झाले। सुरुवात दमदार केली चौकारानं तदनंतर आता लगेच स्वतःची विकेट गमावली आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल मनोबल वाढलं असेल गोलंदाजाचं चौकारानंतर कमबॅक करत असताना विकेट त्यानं मिळवली। यावेळेला देखील फटका फसला बॉल हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपली जाईल झेल सलगचा हा दुसरा धक्का देत असताना शून्याची शिकार फलंदाज प्रकाश बॅक टू दी पवेलियन। तर या दरम्यान सन्माननीय केतनजी विशेष साहेबांचं शुभागमन झालं त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचा या स्पर्धेच्या वतीनं त्याचबरोबरीनं अरुणजी भांडे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह स्वागत। त्याचबरोबरीनं जर पाहिलं तर विकेट अटिंगसाठी आणखी कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतात धनाजी भांडे यांच्याच बरोबरीनं मुकुंद कराले यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल।
विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली कंप्लीट करेल का हा गोलंदाज हा पडलेला प्रश्न आता या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सुजित मैदानाच्या आतमध्ये बॉल हवेमध्ये फिल्डर आलेत का चेंडूच्या खाली पाहावं लागेल आणि टिपली एक कॅच. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज कुणालच्या नावावरती फलंदाज होतोय बाद. सुजित हा देखील झाला आहे शून्याचा शिकार फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. जे कॅश पाय झालं होतं या ठिकाणी जमा झाला मुकुंजी कराले आणि त्याचबरोबरीनं धनाजी पांडे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश पाय आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम विकेट हॅट्रिकसाठी सचिनजी डामसे यांच्याकडनं 555 रुपयाचं कॅश प्राईज होतं आणि ते आता पटकावलं आहे गोलंदाज कुणालनं आणि त्याचबरोबरीनं अरुणजी भांडे यांच्याकडनं देखील आणि विलासजी कराले यांच्याकडनं देखील 666 रुपयाचं कॅश प्राईज. आता संघ संकटामध्ये सापडला विचार केला तर समीक्षा 11 परे हा बॉल चांगला आहे टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी बाउन्स अजिबात होत नाही आहे बॉल अगदी ज्या बाउन्सची अपेक्षा होती फलंदाजाला अनपेक्षित बाउन्स होत नाही आहे चेंडू खाली राहतो आहे डॉट बॉल. चांगली बॉलिंग कुणाल सध्या विचार केला तर फक्त 4 रन्सने खर्च केला त्यानंतर विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली त्यानं आपल्या नावावरती केली आहे. बॅकफुटवरती गेले फक्त दिशा दिली आहे फिल्डराला इनफिल्ड म्हणणं जागा कव्हर करताय सिंगल झाले कंपेअर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी घेतली जात नाही आहे. अंपायरचा सिग्नल फर्स्ट ओव्हरीचं कंप्लीट पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 5 आणि आता गडी गमावलेत 3. समीक्षा 11 परे क्रिकेट संघानं हे षटक पूर्णपणे विचार केला तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला कुणाल त्याच्या नावावरती हे षटक पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजानं सुरुवात दमदार केली होती चौकारानं त्यानंतर सातत्यानं विकेट या गोलंदाजानं मिळवल्यात. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज कुणालनं मिळवली आणि आता नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो राहुल दुसरं षटक फेकण्यासाठी इक्वेशन टार्गेटचा विचार केला तर 18 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये समीक्षा 11 परे या संघाला गरज आहे 42 धावसंख्येची. राहुल दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय पहिल्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजानं उद्ध्वस्त केलं गोलंदाज कुणालनं आता राहुल आला दुसरं षटक फेकण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका दमदार स्वीट साऊंड टाकसा वा चेंडू पाठवला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावर ना बिग हिट सिक्सर. फलंदाज गौरवच्या बॅटमधनं हा बिगिट आपण पाहिला धावसंख्या फ्लाय होती या उंच उडी घेते 11 या आकड्यावरती. मागचं षटक कुणालचं अप्रतिम होतं त्या षटकामध्ये फक्त कुणालनं धावा खर्च केल्या होत्या 5-3 गडी त्यानं बाद केले होते या षटकाची खराब सुरुवात ऑन साईडला हा फटका देखील दमदार चेंडू थांबणार नाही निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा हा दुसरा बिगिट सिक्सर. त्याचबरोबरनं फलंदाजांसाठी देखील कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं अनिकेतजी मोपे यांच्या माध्यमातनं जर सलग 3 षटकार फलंदाजाने ठोकलं तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. अनिकेतजी मोपे सरांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज सलग 3 षटकारांसाठी. गौरव 2 षटकार या फलंदाजाने ठोकलेत यावेळेस तेच तर बॉल अगदी पाहिला तर बॅटवरती अदलल्यानंतर पॅडवरती हा बॉल अदलतो आहे बॅटची इनर एज घेतल्यानंतर चेंडू पॅडवरती खेळपट्टीवरती थांबला आहे. विकेटकीपर रवी आपल्याला
पाहायला मिळतो आहे डॉट बॉल। दोन षटकानंतर कमबॅक गोलंदाज राहुलनं केलं या मॅचमध्ये। आता कवसला फटका सजावलाय, व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, कॉपी बुक स्टाईल, बॅकलिफ्टला खाली टाकत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यानंतर चेंडू निघून चालला आहे सी मारेसेच्या बाहेर, चौकार। एकवीस धावा धाव फलकावरती हे षटक आतापर्यंत महागड, 16 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज राहुलनं। समोरच्या दिशेने फटका दमदार आहे, फिल्डर आहेत, यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला, आउटफील्ड त्या ठिकाणी खराब, सिंगल झाली कंप्लीट, स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे फलंदाज गौरवला, आणि त्या अनुषंगानं या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर दोन रन्स एकवटतात, डबल आली या बॉलवरती दोन धावांच्या मदतीनं 23 धावा दा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। टार्गेटचा विचार केला, समीकरणाचा विचार केला, 13 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 24 टार्गेट। समीक्षा इलेव्हन परे क्रिकेट संघासमोर फटका फसलाय, फिल्डर जागा कव्हर करतोय आणि अगदी सहज कॅच इथे टिपलाय आणि मोठी विकेट, मोठा धक्का या ठिकाणी फलंदाज बाद होतोय गौरव। 19 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्या आणि आता मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद आणि राहुलला मिळाली या अगदी शेवटच्या बॉलवरती ही सफलता, फलंदाज बाद। बारा चेंडू अजून बाकी आहेत, 24 टार्गेट, 12 बॉल 24 रन, 12 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड 24 रन्स या मॅचमध्ये। आणि जर पाहिलं तर राहुलला शेवटच्या बॉलवरती मोठी विकेट मिळाली आहे फलंदाज, जर आपण पाहिलं तर गौरवजी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये, गुड्डू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज तानाजी तिसरा षटक फेकण्यासाठी, 12 बॉल 24, प्रत्येक षटकामागे 12.00 रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे, सरासरी राखायची आहे या मॅचमध्ये। समीक्षा इलेव्हन परे संघाला नाणेफेकी जिंक हरल्यानंतर आता दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करती आहे ही टीम आपल्याला पाहायला मिळते आहे। तानाजी गोलंदाजी ट्रॅकवरती तयार, पहिलाच बॉल फुलर लेंथ, बॅटची आउटर एज, फिल्डर आहे त्या ठिकाणी, फेकी थोडीशी खराब, बॅकअप आला आहे गोलंदाजाचं, पहिला बॉल जर आपण पाहिला बॉलरचा गोलंदाजाचा तर अप्रतिम होता, अगदी फुलर लेंथ वेग फार होता, अगदी ज्याप्रमाणे उंची आहे गोलंदाजाची हाईट त्याचबरोबरीनं हा बॉल जर आपण पाहिला तर फार वेगानं आला, एक सिंगल या बॉलवरती। चांगला बॉल अगदी पाहिला तर स्टिकच्या वरनं हा बॉल ट्रॅव्हल झालाय, शफल झाले होते, ऑनसाईडला जागा बनवायची होती, फटका सजवायचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट अपयशी ठरलेत, चेंडू अगदी यष्ट्यांच्या वर्ण निघून चालला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल, मोठे फटके येणं गरजेचे, 10 बॉल 23 रन, सामना अजूनही बॅलन्स आहे। शॉर्ट बॉल बॅकफुट वरती गेले, पुल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरले, सलगचा हा दुसरा डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज तानाजी, अगदी विचार केला तर यजमान संघ याच मैदानावरती रोज सराव करतात, त्यामुळे या मैदानावरती कसं खेळायचं आहे त्यांना नक्कीच माहिती असणार आहे आणि खऱ्या अर्थानं तशाच प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे। आत्तापर्यंत चांगली बॉलिंग तानाजी करतो, कोलवर टप्प्याचा बॉल अंपायरकडे, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील अंपायरकडे केली जाते आणि जर आपण पाहिलं तर यावेळी देखील फलंदाज लाईन मिस करतायत, डॉट बॉल। सामन्यामध्ये विचार केला तर आता पकड मजबूत करत असताना यजमान संघ सार्वी इलेव्हन खोपिली ब
आठ बॉल शिल्लक आहेत आणि आठ बॉलमध्ये 23 धावांचं समीकरण. फुलर लेन समोरच्या दिशेने लॉफ्ट करतात, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू डीपमध्ये निघून चालला आहे, फिल्डरकडनं झाली आहे मिस्टेक, चुकीला माफी नाही आहे आणि चेंडू निघून चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अठ्ठावीस धावा दा फलकावरती सात बॉल आणि गरज आहे 19 रन. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचा. जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत सात बॉल 19 समीकरण, स्टील 1-2 गो. या षटकामधला शेवटचा बॉल असेल तानाजीचा. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट करतात, फिल्डर आले त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, उमेश होते त्यांच्या डोक्यावर चेंडू झाला फ्लाय. सलग दोन चेंडूवरती ठोकलेत फलंदाज गुड्डून, हे दोन चौकार. आणि आता टार्गेट जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये बनवाव्या लागतील 15 रन. चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लगेच सेट करायचे, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मांडवत आणि त्यांच्या समोर साई एकविरा दुधनोली, तर मांडवत टीमने नाणेफेकी जिंकली आहे आणि बॉलिंगचा निर्णय मांडवत टीमकडनं. शेवटचा षटक 15 रनची आवश्यकता, गुड्डूचे दोन चौकार अत्यंत महत्वपूर्ण या मॅचमध्ये, आतापर्यंत जिवंत ठेवलं आपल्या टीमला समीक्षेल एवं परे या क्रिकेट संघाला. फलंदाज गुड्डून जर पाहिलं तर शेवटच्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले, अत्यंत महत्वपूर्ण रन्स सध्या या मॅचमध्ये तो बनवत असताना. कोणाच्या हातामध्ये आता चेंडू दिला जाईल हे देखील पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे. सनी आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी. ज्याप्रकारे कुणालनं सुरुवात केली, 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या, टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त केली होती गोलंदाज कुणालनं. फक्त 3 विकेट त्याने मिळवल्या होत्या, 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 गोलंदाज राहुलचं भरपूर महागडं होतं त्या षटकामध्ये. फलंदाज गौरवनं दमदार बॅटिंग केली आणि मागचं षटक तानाजीचं अप्रतिम, फक्त शेवटचे दोन बॉल खराब. आणि आता सनी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो, 6 बॉल आणि 15 रन 6 बॉल. पहिला बॉल बॅकफुटवरती केले, फक्त दिशा दिली आहे, इनफील्ड क्लिअर केली आहे, फिल्डर जागा कव्हर करतायत, थोडासा उशीर, फिल्डरने चेंडू अडवण्यामध्ये लावला. 3 रनचा प्रयत्न केला जाईल आणि जर आपण पाहिलं तर या दरम्यान 3 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बॅकफुटवरती गेले फलंदाज, त्या ठिकाणी हरेश आपल्याला पाहायला मिळाले होते, फक्त दिशा दिली, पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, तर दरम्यान फिल्डरनं जागा कव्हर केली. 3 धावा त्यानं या चेंडूवरती एकवटले आपल्या टीमसाठी. इक्वेशन समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना 5 बॉल 12 रन. समीक्ष इलेव्हन परे का खा सारवी इलेव्हन खोपिवली ब. ऑन साईडला फटका दमदार आहे, बॉल हव्यामध्ये, फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बनून राहतील फक्त दर्शक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज गुड्डूच्या बॅटमधून आलाय सिक्सर आणि 4 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. सामनाचा विचार केला तर पूर्णपणे आता या सामन्यामध्ये शिरकाव केला, कम बॅक केला टीम समीक्षा इलेव्हन परे या संघानं. 4 बॉल 6 रन समीकरण आता सोपं झालं. विचार केला गोलंदाज कुणालनं ज्या प्रकारे सुरुवात केली, सुरुवातीला 3 धक्के दिले, 5 धावा त्याने खर्च केला, त्यानंतर दुसरं षटक भरपूर महागडं होतं. 4 बॉल 6 रन. बॅटची कडा विकेट कीपरकडनं झाली, चुकी त्याच्या डोक्यावर, चेंडू झाला फ्लाय, आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता विजयाच्या अगदी जवळ जात असताना समीक्षा इलेव्हन परे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, 3 बॉल आणि 2 रन. सामन्याचा विचार केला तर 12 बॉल 24 ची आवश्यकता होती. त्यानंतर धावा खर्च केला गोलंदाज तानाजीनं त्या षटकामध्ये. जर आपण पाहिला तर फक्त 9 आणि आता या षटकामध्ये 15 ची आवश्यकता असताना सामना इथे फिनिश. एम एस धोनी स्टाईलनं फलंदाज गुड्डून हा सामना संपवला,
आणि या सामन्यामध्ये संघर्ष करत असताना आता विजय या ठिकाणी संपादित केला. समीक्षा 11 परे क्रिकेट संघानं. हार्ड लक सार्वी 11 खोपिवली ब. भरपूर चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातनं शेवटच्या मॅचमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळालं आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबरीनं बेस्ट ऑफ लक. समीक्षा 11 परे नेक्स्ट मॅच तुमच्यासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देऊयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाऊयात. गुड्डू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 बॉल आणि 24 रन. 8 बॉलमध्ये 24 रन. मॅच विनिंग पारी, मॅच विनिंग खेळी त्याच्या माध्यमातनं आपल्याला पाहायला मिळाली.